आणि आपण कोण आहोत आणि आपण काय करतोय याची मात्र जाणीव कॉलेजमध्ये असताना होत नसते. बरोबर आहे ना? कधी कधी हे मनच असं आहे, हा टर्निंग पॉइंट आहे तुमच्या आयुष्याचा. प्रत्येक जण या स्टेज मधून जातो त्यावेळी आपण हायपर एक्साइटेड असतो, कारण ते नॅचरल असतं, नैसर्गिक हार्मोन सिक्रेशन झालेले असतात बॉडीमध्ये, आपण त्यामुळे हायपर एक्साइटेड असतो. पण त्यावेळी आपल्याला समजत नाही की आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ आपण माया घालवत असतो. आणि मग जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा मात्र आपल्याला वाटतं की हो, मी त्यावेळी हे करायला हवं होतं, ते करायला हवं होतं. आणि मग अशा अशाची एक मला उत्स्फूर्त कविता आठवते. बघा, आम्ही येतो कॉलेजला अभ्यास नाही करायला, आम्ही येतो कॉलेजला अभ्यास नाही करायला, लेक्चरला दांडी मारून कॅन्टीन मध्ये चरायला, लेक्चरला दांडी मारून कॅन्टीन मध्ये चरायला. आम्ही येतो कॉलेजला करिअर आमचं घडवायला, आम्ही येतो कॉलेजला करिअर आमचं घडवायला, कॉलेजच्या नावाखाली पैसा बापाचा उडवायला, कॉलेजच्या नावाखाली पैसा बापाचा उडवायला. आम्ही येतो कॉलेजला अभ्यास नाही करायला, आम्ही येतो कॉलेजला अभ्यास नाही करायला, आणि रेव पार्टीच्या नावाखाली नाहक जातो मरायला, रेव पार्टीच्या नावाखाली नाहक जातो मरायला. आणि मग एक दिवस असा येतो जाणीव मनाला करून जातो, मग एक दिवस असा येतो जाणीव मनाला करून जातो, मग कॉलेज मधल्या उन्हाळकीचा, कॉलेज मधल्या उन्हाळकीचा मग मनाला पश्चाताप होतो, कॉलेज मधल्या उन्हाळकीचा मग मनाला पश्चाताप होतो. हा शेवटच्या ओळी आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये म्हणून आतापासूनच तुम्ही सजग होणं गरजेचं आहे. हा आनंद सोहळा संपन्न होत आहे. आनंदाची लोही, आनंद तरंग, आनंद हा प्रत्येकाच्या मनामध्ये सामावलेला असतो. प्रतिभा ही प्रत्येकाकडे असते. माणूस जन्माला आल्यानंतर तो रडत येतो, पण जेव्हा तो जातो तेव्हा दुसऱ्यांना रडवून जातो. आणि